जय भवानी जय शिवाजी। शिवाजी राजे फार बारकाईने अभ्यास करून योजना आखित असत असे ठाई ठाई दिसून येत। लहान मोठ्या कामात त्यांना येत गेलेले यश पाहिले की लक्षात येतं की राजा ह्या राजाने ह्या प्रश्नाचं सर्वांगीण अभ्यासपूर्वक आराखडा तयार केला होता। योजनाबद्धतः शिवकार्याचा आत्मा हा अभ्यास त्यांनी कोणत्या साधनांनी केला हे सांगता येत नाही, पण महाभारतातील श्रीकृष्णापासून ते शकुनीपर्यंत साऱ्या राजनीतीवाल्यांची त्यांना अगदी दाट ओळख होती असे वाटते। कृष्णाच्या राजनीतीचा त्यांच्या मनावर फार मोठा परिणाम होता यात शंका नाही। कृष्णनीतीचा राजकारणात अचूक उपयोग करणारा हा शेवटचा राजा, बाकीचे सारे कृष्णाचे भजन करणारे, देवळं बांधणारे आणि नवस करणारे भाबडे भक्त। यावेळी इसवीसन 1656 अखेर मोगल राज्याची स्थिती उगीच चिंताजनक झाली होती। सामर्थ्य प्रचंड होतं, पण राजपुत्राच्या स्पर्धेमुळे आणि शहाजहानच्या नाजूक प्रकृतीमुळे सर्व दरबारी संभ्रमात पडले होते। भयंकर पाताळ यंत्रे आणि महत्त्वाकांक्षी आणि तेवढाच ढोंगी औरंगजेब दक्षिणेत बिदर नांदेड ह्या महाराष्ट्राच्या सरहद्दीवरील भागात सैन्य घेऊन उभा होता। त्यांचे लक्ष बापाच्या आजारपणाकडे अन्न म्हणूनच त्याच्या मरणाकडे अत्यंत आस्थेने लागले होते। कोणत्या क्षणी दक्षिणेतून दिल्लीकडे दौडावी लागेल हे औरंगजेब ओळखून होता आणि हेच औरंगजेबाचे वर्म शिवाजीराजांनी अचूक हेरले होते। राजांना उत्तरेतून शहाजहानच्या तब्येतीच्या बातम्या येत होत्या। अशाच गंभीर बातम्या राजांना मिळाल्या, त्यांना खात्रीच पटली होती की हा औरंगजेब आतापासूनच दिल्लीकडे जाण्याच्या तयारीत आहे। आपल्याला हीच संधी आहे ह्या मोगलांवर झडप घालण्याची। शिवाजी महाराजांनी गंमतच केली। त्यांनी आपले वकील सोनो विश्वनाथ डबीर यांना बिदरकडे औरंगजेबाच्या भेटीसाठी नजराने देऊन पाठवले। हेतू कोणाचा? औरंगजेबाला बनविणे। सोनोपंत औरंगजेबाला दरबारी रिवाजाप्रमाणे अदबीने भेटले। खरं म्हणजे अजूनपर्यंत राजांनी मोगली सत्तेला लहानसा ओरकाडाही काढला नव्हता। भांडण तर नाहीच ते शक्य नव्हते। मग सोनोपंतांचा नेमका मनसुबा होता कोणता? ते औरंगजेबाशी साळसूदपणे बोलले की कोकणातील आणि देशावरील विजापूर आदिलशाहीचा जो मुलूक आमच्या कब्जात आम्ही घेतला आहे त्याला तुमची राजकीय मान्यता असावी। म्हणजे राजांनी मुलूक घेतला होता आदिलशहाच्या आणि ते मान्यता मागत होते। मोगल औरंगजेबाची फुकटची निष्ठा राजे औरंगजेबापाशी वकिलामार्फत व्यक्त करीत होते। औरंगजेबाचे ह्यात काय जाणार होते? फुकटचा मोठेपणा, सोनोपंत हा जणू मैत्रीचाच बहाणा करत होते। त्यातील मराठी डाव औरंगजेबाच्या लक्षात आला नाही, त्याने ही मैत्री मंजूर केली। ह्या दिवशी तारीख 23 एप्रिल 1657 सोनोपंत बिदरहून परतले, राजगडला पोहोचले। राजांशी बोलले आणि फक्त 7 दिवसांनी शिवाजी महाराजांनी आपला भरधाव घोडदळ घेऊन भीमा ओलांडून मोगली मुलकात मुसंडी मारली। त्यांनी औरंगजेबाच्या ताब्यातील जुन्नर ठाण्यावर एकदम झडप घातली। गडगंज खजिना शेकडो घोडे युद्ध साहित्य पळविले। 30 एप्रिल 1667 सोनोपंतांनी मैत्रीच्या तहाचं लग्न 7 दिवसात पार उधळलं। तडक तडक लगेच राजांनी श्रीगोंदे पारनेर प्रत्यक्ष अहमदनगर या ठिकाणी असलेल्या मुघली ठाण्यावर भयंकर डाव घाव घातले, भरपूर लूट मिळवली। या साऱ्या बातम्या औरंगजेबाला बिदरला समजल्या, त्याची तळपायाची आग मस्तकाला गेली। या मराठी कोल्ह्याने आपल्या निष्ठेची हूल दाखवून आपल्यावर उघडवड हल्ले केले, ह्याचा अर्थ काय? आपण तहान गाफील झालो, शिवाने लोणी पळविले। गाफील का जो माल आहे, ओ अक्कल मंद का खुराक आहे। पण औरंगजेब ह्यावेळी स्वतः काही करणार नाही याची अचूक खात्री राजाने ठेवूनच त्याला निष्ठेचे तहाचे आमिष दाखविले आणि डाव साधला। औरंगजेबाला घाई होती दिल्लीकडे जाण्याची, कारण बाप अतिशय गंभीर आजारी होता। केव्हा ना केव्हा महाराष्ट्रातून ही मोगलाई सत्ता आपल्याला उकडून काढायची आहे, नक्कीच आता ही संधी आहे। ओळखून ही संधी अचूकपणे राजाने टिपली, पण पुढची धूर्त नाटकबाजी पहा। राजाने हे छापे घालीत असतानाच रघुनाथ बल्लाळ कोरडे ह्या आपल्या बिलंदर वकिलाला औरंगजेबाकडे रंजराण्याची 4 ताटे देऊन रवाना केले। कशाकरता जुन्नर नगर सिरीगोंदे इत्यादी मुघली ठाण्यावर आमच्याकडून चुकून झालेल्या दांडगाईबद्दल पश्चाताप आणि समेची याचना करीत
करण्याकरिता ह्या वकिलाने चिडलेल्या औरंगजेबाची भेट घेतली, भरपूर पश्चाताप व्यक्त केला, केलेल्या गोष्टीची खोटी माफी मागितली। हेतू असा की दिल्ली घाई लागलेल्या औरंगजेबाने जाता जाता देखील शिवाजी राजावर लहान मोठे सुद्धा घाव घालू नये ही सारी कोल्हेबाजी औरंगजेबाला समजत नव्हती काय, पण तो गगतिक होता। शत्रूच्या अगतिकतेचा असाच फायदा घ्यायचा असतो हे कृष्णाने शिकवले होते। शिवाजी राजाने 17व्या शतकात ओळखले, ज्या दिवशी आम्ही भारतीय कृष्णनीती विसरलो त्या दिवसापासून आमची घसरगुंडी चालू झाली। शिवाजी राजांच्या दिशेने संतापाने पाहतान फक्त हात चोळीत औरंगजेबाला दिल्लीकडे जाणे भागच पडले। धन्यवाद मित्रांनो, जय भवानी, जय शिवाजी।